प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तात्काळ रिक्षा प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेच्या सहकार्याने ठाणे शहरात प्रथमच ई रिक्षा धावणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आखलेला खासगी ई रिक्षाचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असून तो 4 ते 5 दिवसात सुरू होणार आहे. भारतातील रेल्वे स्थानकामधील पहिले बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचे म्हणजेच इलेक्ट्रॉनिक गाड्यांचे चार्जिंग स्टेशन आणि स्वॅप बॅटरी तंत्रावरती आता आधारित इलेक्ट्रिक ऑटो रिक्षांचं स्टेशन मध्य रेल्वेनं ठाणे स्थानकात उभारण्यात आलंय. रेलवे एवं पार्टी के साथ एक समझौता हुआ है और जिसके तहत रेलवे जगह उपलब्ध कराएगी और ई रिक्शा चार्जिंग हेतु जैसे यात्रियों को उसका लाभ मिलेगा. सर, ही भारतातली पहिली टेक्नॉलॉजी आहे की जी जापनीज टेक्नॉलॉजी आहे आणि ज्या ही बॅटरी स्वॅपिंग आहे, तर ह्याच्यामध्ये होंडा मोटर जापानच्या बॅटऱ्याज आहेत की ज्या फक्त स्वॅपिंग करायची गरज आहे, ह्याला चार्जिंग गाडीमध्ये होत नाही. जसं तर आज जसं चार्जिंग करायला 2 ते 3 तासाचा समय जातो, तर तो ह्याच्यामध्ये न लागून 1 मिनिटामध्ये ही स्वॅप होईल आणि त्याचा ड्रायव्हर मॅक्झिमम युटिलायझेशन करू शकतो आणि मॅक्झिमम बिझनेस त्याच्यावर करू शकतो. प्रवासांना देखील ह्याच्यामध्ये भरपूरसा आनंद मिळेल, कारण की ह्याच्यामध्ये साऊंडलेस व्हेकल आहे आणि ही व्हेकल 0% पॉल्युशन करते.